नमस्कार मित्रांनो, गावरान औषधी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा वनस्पतीविषयी माहिती पाहणार आहोत ज्या वनस्पतीमध्ये अद्भुत असे औषधी गुणधर्म असून या वनस्पतीचा अनेक रोगावर अतिशय प्रभावी उपाय केला जातो. मित्रांनो, या वनस्पतीला मराठीमध्ये चिचोल, मोठी चोची आणि हिंदीमध्ये पटवा असे म्हणतात. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळत असून ही जून ते जुलै या महिन्यामध्ये सर्वत्र उगवत असते. हिला फुलं आणि फळे येण्याचा काळ हा नोव्हेंबर पर्यंतचा असतो. या वनस्पतीची पाने त्रिकोण आकाराची असून हिच्या फुलांचा रंग पिवळा असतो. या झाडाला 2 ते 3 इंच लांब आकाराच्या शेंगा येत असतात. आयुर्वेदानुसार ही वनस्पती मधुर, शीतल आणि कफपित्त शामक मानली जाते. याची भाजी चवीला खूपच छान लागते. ग्रामीण भागात आजही या वनस्पतीची भाजी करून खाल्ली जाते. हे शरीरात वाढलेली गरमी दूर करते. याच्या पंचांगाचा काढा करून पिल्याने शरीरातील पित्ताचा नाश होतो आणि कफरोग बरा होतो. त्याचबरोबर ही वनस्पती ज्वरामध्येही फार गुणकारी मानली जाते. याचा पंचांग घेऊन काढा करून पिल्याने आणि याच्या पानांची भाजी करून खाल्ल्याने ज्वर कमी होतो. याच्या पंचांगाचा काढा करून पिल्याने पोटातील कृमी नष्ट होतात. याच्या पानाची भाजी करून खाल्ल्याने रक्तपित्त कमी होते आणि पोटातील सर्व आजारही बरे होतात. ही वनस्पती कुष्ठरोगावरही अतिशय गुणकारी मानली जाते. याच्या बिया 7 ते 8 ग्राम घेऊन पाण्यासोबत घेतल्याने पोट साफ होते. याच्या पानांचा रस काढून 2 ते 3 चमचे पिल्याने किंवा याच्या 10 ते 12 पानांचा काढा करून पिल्याने लघवीत होणारी जळजळ कमी होते. त्याचबरोबर मूत्राशयासंबंधीच्या सगळ्याच बिमाऱ्या कमी होतात. याच्या पानांचा काढा करून रोज 1/2 कप काढा पिल्याने आमाशयाचे रोग बरे होतात. आमाशयात वर्ण झाला असेल तर याच्या 10 ते 12 पानांचा काढा करून 1/2 कप या प्रमाणात पिल्याने आमाशयातील व्रण काही दिवसातच भरून येतो. त्याचबरोबर ही वनस्पती त्वचा रोगावरही अतिशय गुणकारी मानली जाते. याच्या पानांना ठेचून त्वचेच्या प्रभावित जागावर लावल्याने त्वचा रोग बरे होतात. त्याचबरोबर या वनस्पतीचा यापेक्षाही आणखी रोगावर भरपूर उपाय केला जातो. त्यासंबंधीची माहिती आम्ही आपल्याला वेळोवेळी देणारच आहोत. धन्यवाद.